शिकू आनंदे मराठे विद्यार्थी कृती पुस्तिका इयत्ता पाचवी। यापूर्वी आपण पाठ क्रमांक 13 पर्यंत कृती पुस्तिका सोडवलेल्या आहेत। प्रथम सत्रातील हा शेवटचा धडा म्हणजेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या पाठ क्रमांक 14 पर्यंत तुम्हाला प्रथम सत्र परीक्षेत विचारले जाणार आहे। तर आपण सर्व प्रथम सत्रातल्या कृती पुस्तिका या ठिकाणी सोडवत आहोत। अजूनही पूर्वीचे व्हिडिओ पाहिले नसतील, पूर्वीच्या पाठाच्या कृती पुस्तिका तुमच्या सोडवायच्या राहिल्या असतील, तर या व्हिडिओच्या माध्यमातून जरूर सोडवा। आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। सबस्क्राईब केल्यानंतर समोरील बेल आयकॉन देखील क्लिक करा। चला तर मग कृती पुस्तिकेला सुरुवात करूयात। कृती क्रमांक 1 आहे, पाठाच्या सुरुवातीला माणिक आणि राजा यांच्यात झालेला संवाद मित्राच्या मदतीने सादर कर। आता राजा आणि माणिक यामध्ये काय संवाद झाला होता तो पाठाच्या सुरुवातीलाच या ठिकाणी मित्राच्या मदतीने वर्गात सादर करायचा आहे आणि कृती ही पूर्ण करायची आहे। कृती क्रमांक 2, तुकडोजी महाराजांनी केलेली विविध सामाजिक कार्य लिहायचे आहेत या ठिकाणी। तर कोणती सामाजिक कार्य केली तुकडोजी महाराजांनी? तर तुकडोजी महाराजांनी सामाजिक कार्यातच आपले जीवन समर्पित केले। विश्वधर्म विश्वशांती परिषद साठी 1956 मध्ये ते जपानला गेले। त्यांच्या भजनाने अनेक पाश्चात्य व पौरात्य विद्वान मोहित झाले होते। तर अशा पद्धतीने त्यांच्या आपण सामाजिक कार्य या ठिकाणी लिहिलेली आहेत। तर कृती क्रमांक 3, पाठात आलेले पुढील अंक स्थानावळीत प्रमाणे वाच। आता या ठिकाणी 1930 आहे तर आपण 1930 असं लिहितो सनावळीमध्ये। आणि तुम्ही जर गणितामध्ये लिहाल तर 1930 तर आपल्याला सनावळीमध्ये कसं लिहायचं आहे 1930। तसं आता 1947 म्हणजे आता तुम्ही जर वाचाल तर 1947 पण सनावळीमध्ये आपण याला 1947 लिहितो। तसंच 1950 असं लिहून ही कृती पूर्ण करायची आहे। कृती क्रमांक 4, खालील कवितेत आलेले जोडाक्षरांचे शब्द शोधून लिही। जाती भाव विसरुनिया एक हो आम्ही, अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातून। खल निंदका मनी ही सत्य न्याय वसुदे देवरची असादे। आता यातले जोड शब्द शोधायचे आहेत। इथं आहे आम्ही, अस्पृश्यता, नष्ट, त्यानंतर सत्य, न्याय आणि हे शब्द या ठिकाणी लिहायचे आहेत आणि ही कृती पूर्ण करायची आहे। कृती क्रमांक 5 आहे, पाठाच्या आधारे तुकडोजी महाराज यांच्या संबोधनाचा योग्य क्रम लाव। आता राष्ट्रसंत, तुकड्या, माणिक आणि देवबाबा, तर आपण लावायचं आहे नंबर 1 ला येईल माणिक, नंतर येईल देवबाबा, नंतर तुकड्या आणि शेवटी त्यांना राष्ट्रसंत म्हणू लागले। अशा पद्धतीने हा क्रम लावून कृती क्रमांक 5 पूर्ण करून आपण या पाठावरील सर्व कृती पुस्तिका सोडवलेल्या आहेत। प्रथम सत्रातील सर्व कृती पुस्तिका या ठिकाणी आपण सोडवलेल्या आहेत। तर पुन्हा एकदा विनंती राहील की अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आपल्या मित्रमैत्रिणींच्या व्हॉट्सअप ग्रुपवर किंवा इतर शैक्षणिक ग्रुपवर हे व्हिडिओ फॉरवर्ड करायला विसरू नका। पुन्हा भेटूया द्वितीय सत्राच्या पाठामध्ये। तोपर्यंत बाय बाय, हॅपी दिवाळी।